नमस्कार, मी भीमराव लोणारे, आयबीएम टीव्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि भाजपची पहिली जी यादी आहे ती उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। माझ्यासोबत कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे जे विद्यमान आमदार आहेत टेकचंद सावरकर सर, ते माझ्यासोबत आहेत। भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीमध्ये जे महाराष्ट्र प्रदेश भाजपचे जे अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांना मौदा कामठी या विधानसभा क्षेत्रातून त्यांना उमेदवारी दिलेली आहे। सर, काय सांगाल तुम्ही एकूणच पहिल्या यादीमध्ये तुमचा जो मतदार क्षेत्र आहे तिथून जे चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे? बघा, भारतीय जनता पार्टीने एकदा जो निर्णय केला त्या निर्णयाच्या पाठीमागं आम्ही आहो आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना निवडून आणण्यासाठी आपण रात्रंदिवस काम करू। असं बोलण्यात येत आहे विरोधकांच्या वतीने की टेकचंद सावरकर हे नाराज आहेत। भारतीय जनता पार्टीमध्ये नाराजीचा विषय चालत नाही। मी नाराज नाही, मला पार्टीनं 5 वर्ष जे आमदारकीची संधी दिली त्याबद्दल मी पार्टीचे आभारी आहो। आज पुन्हा एकदा बावनकुळे साहेबांना तिकीट दिली त्यामुळे नाराजीचा आणि खुशीचा काही प्रश्न नाही आहे। नक्की आम्ही भारतीय जनता पार्टीचा काम तेवढ्याच ताकदीनं करू आणि पार्टी या महाराष्ट्रात आली पाहिजे याच्यासाठी आम्ही मेहनत करू। असंही बोललं जात आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः ही तिकीट मागितलेली आहे। आता त्यांना पण वाटतं की मला तिकीट मिळाली पाहिजे आणि पार्टीने दिली तर त्याच्यात माझ्या काही म्हणजे ना किंवा का दिली असा काही प्रश्न नाही आहे। बावनकुळे साहेबांनी मागितली, पार्टीनं दिली, त्याच्यामुळे मी पार्टीचं काम करणार। ते पक्षाला जर वाटलं की सावरकरांना कुठेतरी संघटनेचा किंवा अजून कोणता काम, तर आम्ही ते काम करायला तयार आहो। माझ्या कुठेही नाराजी किंवा पार्टीबद्दल द्रोहाची भावना माझ्या मनात अजिबात नाही आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, कशा प्रकारे तुम्ही प्रचार सभेमध्ये त्यांच्या सोबत राहणार? ते माझ्यासोबत ज्या प्रकारे होते त्याच प्रकारे मी त्यांच्या सोबत राहील आणि इथली सीट 100% आम्ही निवडून आणू, त्याच्यामध्ये कुठेही दुमत नाही। कामठी मौदा हा या भागामध्ये तुम्ही जेव्हा आमदार 5-6 वर्ष होते त्यावेळेस अनेक विकास कामे तुम्ही केली, शेतकऱ्यांसाठी लढा दिलात आणि रोजगार तिथं उपलब्ध करून दिले कारण इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळं। बघा, माणूस हा नेहमी मलाच मिळाली पाहिजे असं वाटतं आणि मला पण कालपर्यंत वाटत होता की हे तिकीट मलाच मिळेल। मी जेव्हा सरकार 2.5 वर्ष नव्हती तेव्हा करोनाच्या काळामध्ये आम्ही रात्रंदिवस मेहनत केली, 2.5 वर्ष आपली सरकार आली, 3000 कोटीपेक्षा जास्त या विधानसभेमध्ये आपण काम केलं, शेतकऱ्याच्या आजपर्यंत कधी न झालेल्या पाणी आपण केल्या, नागपूर ग्रामीणमध्ये 900 कोटीची गडर लाईनचा काम केलं आणि मौदा कामठी नागपूर ग्रामीणमध्ये प्रत्येक एरियामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या बजेटमधून काम आणले आणि त्यामुळे सहज माणसाला वाटतं की याही वेळेस मला मिळाली असती तर बरं झालं असतं। पण पार्टी पूर्ण महाराष्ट्राचा विचार करतो आणि त्यांनी महाराष्ट्राचा विचार केला असेल त्यामुळे जे पार्टीनं मला जे जबाबदारी देतील ते जबाबदारी मी पार पाडेल। कसं असते सावरकर साहेब, 5 वर्षामध्ये विकास कामं होत नाही, तुम्ही अनेक तुमच्या फायली असतील जे विकासाच्या असतील, ते आता तो विकास कसा होणार? मग काही नाही, बावनकुळे साहेब निवडून आले का एक चिठ्ठी घेऊन जाईल त्याच्याकडे आणि त्याला सांगेन का हे एवढे एवढे कामं आपले थांबलेले आहेत, या कामाला आपण प्राधान्य द्या आणि ते नक्की देतील कारण मागच्याही काळामध्ये त्याचा सपोर्ट होताच। कामठी आणि मौदा हा विधानसभा क्षेत्रातील जे मतदाता आहेत त्यांची एक भावना अशी होती की टेकचंद सावरकर साहेबांना एकदा म्हणजे संधी देण्यात यावी पक्षातर्फे। हा स्वाभाविक आहे, एकदा माणूस जर निवडून आला पुन्हा एकदा त्याला संधी मिळाली पाहिजे असं लोकांना वाटते। काही लोकांना वाटत होता का बावनकुळे साहेब आले पाहिजे, काही लोकांना वाटत होता की सामान्य
लोकांना 24 घंटे भेटतो, मोबाईल उचलतो, लोकांच्या समस्या सोडवतो, त्यामुळे लोकांना वाटत असेल की सावरकर साहेब पुन्हा आले पाहिजे. पण पक्षानं घेतलेला निर्णय हा अंतिम आहे, त्याच्यामध्ये आपण कुठेही काही बोलू शकत नाही, त्यामुळे पक्षाच्या पाठीमागे आपण राहू. चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेश अध्यक्ष सुद्धा बनवलं भारतीय जनता पक्षाने, विधान परिषद सुद्धा दिली आणि आमदारकीची उमेदवारी सुद्धा दिलेली होती. मग अशा जर टेकचंद सावरकरांना जर पक्षांनी पुन्हा एक संधी दिलेली असती तर बघा, माझ्या मनात तर होता की मला मिळाली पाहिजे, पण पक्षानं काहीतरी कोणता वेगळा विचार करून आता 3-3 पदं त्याच्याकडे आहेत असं तुमचं म्हणणं आहे, त्याची काम करण्याची कॅपॅसिटी पण आहे, त्याच्यामुळे त्यांना पुन्हा विधानसभा दिली असेल, त्यामुळे मी कुठेही नाराज नाही. आणि मी नेहमी सांगतो पक्षाच्या काम मी 32 वर्ष झाले माझ्या जीवनात भारतीय जनता पार्टीच्या मी काम करतो, कुठेही मी आजपर्यंत कधी पक्षासोबत बैमानी केली नाही, त्यामुळे याही वेळेस पक्षासंग बैमानी करण्याचा प्रश्न उरत नाही. अनेक लोक म्हणतील तुम्ही इकडे हे करा तिकडे ते करा, पण त्याला काही अर्थ नाही आहे. मी पक्षासोबत, गडकरी साहेबांसोबत, देवेंद्रजीसोबत नक्की येणाऱ्या काळामध्ये राहील. माझ्या एक शेवटचा प्रश्न, तुमचा जो कामठी आणि मौदा विधानसभा क्षेत्र आहे, तेथील जे मतदाता आहेत त्यांच्या भावना होत्या, पुन्हा तोच प्रश्न आहे, भावना होत्या की तुम्हाला उमेदवारी मिळाली, काय सांगाल त्यांना, तुम्ही कशी सांत्वना करणार त्यांची? त्यांची एकच, काल सकाळपासून, काल 4 वाजेपासून आतापर्यंत तुमच्या समोरच अनेक लोक येऊन गेले, त्यांना एकच सांगणं आहे की मी ज्या पद्धतीनं पार्टीचा कार्यकर्ता आहे, तुम्ही पार्टीचे कार्यकर्ता आहे, नाराजी खुशी कभी गम कभी खुशी हे जे मन आहे, कभी गम कभी खुशी कभी गम अशा सारखा जीवनामध्ये चालत असते. ज्या दिवशी त्याची तिकीट कटली त्याला गम झाला, त्याच्याही कार्यकर्त्यांना वाटत होतं की का काम करायच्या बापन साहेबाची तिकीट कटली, आज माझ्याही कार्यकर्त्याला वाटत असेल. पण शेवट काम करणं हे आमची प्राथमिकता आहे, आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन पण करतो की आपल्याला महाराष्ट्रात सरकार आणण्यासाठी बावनकुळे साहेबाची आवश्यकता आहे, आणि त्याला निवडून आणण्याची पण आवश्यकता आहे. आपण सर्व मिळून रात्रंदिवस मेहनत करू आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळ या कामठीमध्ये फुलवू. भारतीय जनता पार्टीच्या कमळ कामठी मौदा विधान क्षेत्रामध्ये निवडून आणू असा निश्चयच आता टेकचंद सावरकर यांनी केला. माझी उमेदवारी जरी मला भारतीय जनता पक्षाने दिली नाही तरी सुद्धा मी भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठ कार्यकर्ता म्हणून मी काम करणार असं टेकचंद सावरकर यांनी सांगितलेलं आहे. ते नाराज नाही असं त्यांनी आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, WHNews. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.